घटापोटी करते घटापोटी मध्ये अपने राज्य के अपने सगळ्यांचे तरुण नेते सन्माननीय अजित दादा दादांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणामध्ये अपनी स्वतःची वेगळी भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस देशाचे अध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्या देशातल्या कार्यकर्त्यांनी आदरणीय दादांची निवड केली आणि त्या निवडीनंतर राज्याच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या. थोड़ा जरा पलीकडे घ्या कॅमेरा. दादांचे विचारांचे आदरणीय तटकरे साहेब राज्याचे अध्यक्ष झाले आणि राज्याचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी नियुक्त झाले. या सगळ्या घडामोडीनंतर तुमचं नाव काय? प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम सुरू झालं आणि त्यामध्ये लोकसभेला कुठले होते? सोलापूर जिल्हा आपला आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आशीर्वादानं आणि नेतेमंडळींच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून या जिल्ह्याची गाडी बसवण्यासाठी आपल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन पुन्हा एकदा नव्या कौमानं सोलापूर जिल्हा हा दादांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे यासाठी नुकतीच नियुक्ती झाली आणि त्याच्यानंतरची ही पहिली बैठक आज आपण सोलापूरला आयोजित केली आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते मोहोळ तालुक्याचे माजी आमदार आदरणीय राजेजी पाटील साहेब पंढरपूर तालुक्याचे लोकनेते आपल्या सगळ्यांचे सहकारी सन्माननीय कल्याणरावजी काळे साहेब माळशिरस तालुक्याचे लोकनेते आपल्या सगळ्यांचे सहकारी सन्माननीय उत्सवराजी जानकर साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आवाहत कार्याध्यक्ष महान नुकतीच ज्यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड झालेली आहे त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्याचे सरचिटणीस आपले सहकारी सन्माननीय लक्ष्मीबाई नुकतीच नव्यानं जिल्हा नियोजन मंडळावर नियुक्त झालेले सन्माननीय सुरेशरावजी पालवे निरंजनजी भोकर त्याचबरोबर मोहोळ तालुक्याचे सन्माननीय सज्जनरावजी पाटील साहेब कर्नाळा तालुक्याचे ॲडव्होकेट राहुल सावंत बरोबर आहे जिल्हा नियोजन मंडळाच्या सदस्यांनी बरे सर बबनदादांच्या माणा तालुक्याच्या आमच्या भगिनी नीता डाले यांच्या घरी लग्नाचं कार्य असल्यामुळे येऊ शकलेलं आहे. माळशिरस तालुक्याचे नेते आमचे सहकारी रमेश पाटील श्रीकांत शिंदे या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठाचे सर्व नेते मंडळी आमचे सहकारी भाऊबाबा सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यातून आलेले सगळे जुळा भावांचे सहकारी आपल्याला ही दादांच्या विचारांची राष्ट्रवादी काँग्रेस या जिल्ह्यामध्ये भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातून लवकरच आपल्याला पदाधिकाऱ्यांच्या निवडी या ठिकाणी जाहीर करायच्या आहेत. या ठिकाणी ग्रामीण भागातून बहुसंख्य नागरिकांच्या माता भगिनी आणि पत्रकार मित्र महाराष्ट्राच्या राजकारणाच्या उलाढालीमध्ये विधानसभेच्या 80-85% राष्ट्रवादीच्या आमदारांनी आपल्या दादांच्या बरोबर येण्याचं पसंत केलं आणि दादांचा हा अंदाज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सुरू आहे.
राज्याच्या किल्ल्याच्या तुलनेच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तर कामाचा उरक त्याचबरोबर सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत विना विश्रांती दादांचं कामकाज चालू असतं. परवा नागपूरला गेल्यानंतर मला वाटतं नागपूरला तरी उशिरा भेटते. 6:30 ची वेळ बघा राजेंद्र पाटील दादांची आली संध्याकाळी 6:30 नागपूरला. 6:30 मी पोचलो तर दादा 6:15 मी खाली बसले. अशा या नेत्याच्या नेतृत्वाखाली आपल्याला उद्याचा सोलापूर जिल्हा हा भक्कमपणानं दादांच्या पाठीमागं खंबीर उभा करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना नेते मंडळींच्या सहकार्याचा कार्यकर्ते मंडळींना मूळ रचना येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपली राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आपल्याला कशी नेता येईल अशा पद्धतीचा संकल्प आपल्याला या ठिकाणी आज करायचा. कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी सोलापूरला एम्प्लॉयमेंट चौकातून 7 रस्त्याकडे जाताना उजव्या हाताला राष्ट्रवादी भवन नावाची एक वस्तू पक्षाचे कार्यालय म्हणून या ठिकाणी आपली तयार झालेली आज तिथं पूजा घातलेली आहे. काही मंडळी त्या ठिकाणी जाऊन आलेली कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की कार्यक्रमानंतर आपल्या राष्ट्रवादी भवनची वस्तू आपण त्या ठिकाणी बघून जावी आणि तिथं तिथं प्रसादी घेऊन जावा. आल्यानंतर 23 तास आपलं राष्ट्रवादी भवन हे जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी त्या ठिकाणी आपण ते चालू ठेवणार आहोत. येत्या काही दिवसामध्ये दादांचा तक्षक साहेबांचा आणि नेते मंडळींचा दौरा आता सोलापूर जिल्ह्याचा राहिलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं उद्याचा दौरा यशस्वी करण्यासाठी लवकरच आपल्याला नवीन वर्षामध्ये दादांची तारीख मिळेल आणि त्या दिवशी राष्ट्रवादी भवनचं उद्घाटन मला वाटतं शहराचे ऑफिस या ठिकाणी कार्यरत आहे त्याचे उद्घाटन असेल आणि दादांचा मतदारसंघांच्या कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधण्याचा 1 दिवसाचा दौरा या ठिकाणी आपण आयोजित करणार आहोत. राजकारणामध्ये काम करत असताना आपण या ठिकाणी श्री ग्रामीण भागाचे म्हणले आहोत. विशेषतः पाण्याचे लाईनचे रस्त्याचे प्रश्न सोडवण्याचा नेते मंडळी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. करमाळ तालुक्याचे आमदार सन्माननीय मामा वाडा तालुक्याचे आमदार आदरणीय दादा पोहोळ तालुक्याचे आमदार माने तर तिन्ही आमदारांनी दादांच्या बरोबर पहिल्या दिवशी जाणं पसंत केलं आणि त्यानंतर एक संकल्प आपल्या सगळ्यांना मंडळीला करायचा भविष्यकाळामध्ये या जिल्ह्यातून सगळ्यात जास्त आमदार दादांच्या विचाराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे भविष्य आपल्याला पाठवायचे आणि तो संकल्प आपल्याला या निमित्तानं आज करायचा. काही दिवसामध्ये पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन व्यासपीठाच्या नेते मंडळींच्या विश्वासात घेऊन आपण पदाधिकाऱ्यांच्या निवडी या आठवड्यामध्ये जवळजवळ फायनल करणार आहोत. त्या दृष्टिकोनातून आपल्याला कुणाला इच्छा असेल तरी त्या त्या भागाच्या आपल्या नेते मंडळींच्याबरोबर संपर्क साधावा आणि या ठिकाणी या पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या संदर्भामध्ये आपण लवकरात लवकर निर्णय घेऊया. प्रत्येक तालुक्यामध्ये 1 बूथ 10 युथ प्रत्येक बूथला किमान 5 ते 10 कार्यकर्ते आपल्या राष्ट्रवादीचे तयार करण्याच्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये आपल्याला मदत करायची कामाला लागायचे. मी या ठिकाणी फार वेळ न घेता आपण सगळेजण मोठ्या संख्येने दुसऱ्या व्हॉट्सअपवर आणि फोनवर नेते मंडळीने मिळवून दिला असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने करमाळ असेल माळशिरस माडा मोहर सांगोला मंगळा पंढरपूर अक्कलकोट वरवर ग्रेशी तैलवर सगळ्या तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. भविष्यातला सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेस
आमची महिला आघाडी सगळ्यात आघाडीवर आपल्याला अतिशय नेटकेपणानं आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आज जिल्हा पुन्हा एकदा भक्तपणे आदरणीय दादाच्या पाठीशी गंभीरपणानं उभा आहे. ही दाखवण्यासाठी किंवा आपल्याला ताकद उभी करण्यासाठी सगळ्यांनी संकल्प करून आज बसून कामाला जाऊया एवढी विनंती या निमित्तानं करतो. आपल्याला निरोप दिल्यानंतर आपल्या एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी मला स्वागत करतो आणि माझं छोटंसं प्रास्ताविक सांगतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी.